नमस्कार, VKP मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. राजकारणात नवीन कुणी येऊ नये हेच प्रत्येकाला वाटते. महानगरपालिकेतर्फे एका कार्यक्रमात गडकरींचे बोल. विकी कुकरेच्या कार्यालय तोडफोड प्रकरण अजूनही तापलेलेच. काँग्रेस SC सेलची पत्रकार परिषद. आणि MD विक्री करणाऱ्या तिघांना केले पोलिसांनी जेरबंद. 41.50 ग्राम MD पावडर केली जप्त. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक कधी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मात्र आपल्या गृह जिल्ह्यातील गड वाचवण्यासाठी कार्यरत झाले आहेत. आज नागपूर महानगरपालिकेतर्फे नागपूर शहराचे नाव मोठं करणाऱ्या अनेक क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात बोलताना गडकरींनी रिपोर्ट कार्डनुसार विद्यमानांना संधी मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. राजकारणात माझ्याशिवाय नवीन कुणी येऊ नये हे कुणालाही वाटणे स्वाभाविक आहे. कोणत्याही नेत्याचा कार्यकर्ता असो ते तोंडावर कौतुक करतात, हवेत उडवतात, मात्र जोपर्यंत जनता म्हणणार नाही तोपर्यंत उमेदवारी मिळणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मनपा निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एक अनार सौ बिमार अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले आहेत. पण मी देवाला प्रार्थना करतो की तुम्हालाच पुन्हा नगरसेवकाची तिकीट मिळो असं सांगून विद्यमानांची चिंता वाढवली आहे. आज महानगरपालिकेतील नगरसेवकांना सेंड ऑफ देण्याचा दिवस आहे, त्यामुळे सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा देतो. पण माझ्या हातात तिकीट नाही. सर्वेनुसार जनता ज्याला तिकीट द्यायला सांगेल त्यांना तिकीट मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. महानगरपालिका चालवणे खूप कठीण काम आहे. जनतेची अपेक्षा मंत्री खासदार आमदारापेक्षा नगरसेवकांकडूनच जनतेला सर्वात जास्त असतात. उठता बसता नगरसेवक आपल्या घरासमोर हजर राहावा अशीच इच्छा जनतेची असते. जणू नगरसेवक म्हणजे 1000 रुपये महिन्याचा घरगडीचा आहे. विपरीत परिस्थितीत सुद्धा नागपूर महानगरपालिका खूप चांगलं काम करत आहे. महापौर आणि मनपा आयुक्तांच्या कामाचे गडकरींनी कौतुक केलं. पर एक बड़ी अच्छी बात होती है, ट्रेन में मुझे बचपन में याद है कि ट्रेन का डब्बा कितना भी खाली हो तो उस समय माताजी पिताजी सब हम सब फैमिली में जाते हैं तो जगह होने के बाद भी बोलते दरवाजा बंद कर ले नहीं तो लोग आएंगे अंदर. यानी जगह होने के बाद भी किसी को आने के लिए कोई तैयार नहीं होता. वैसे राजनीति में अब मैं जा रहा हूँ, मेरे अलावा कोई नया आए ये किसी की तय नहीं होती है. वो बोलता जीवन भर मैं ही रहूँ. पता बहुत होशियार है. तुम्हारे मुंह पर जो आए हुए कार्यकर्ता होते वो बोलते बस साहब क्या काम है आपका, पूरे देश में आपका ही नाम है. और ये जब बोलते तो अपने को खुशी होती है. पर देश में नाम है जब खड़ा होते हैं तो चुनाव में मतलब पेटी में से जब गायब हो जाता है तब पता चलता है कि देश में नाम है पर वार्ड में अपना नाम नहीं है. क्योंकि लोगों को समझता है. और इसलिए मैं मानता हूं कि आप लोगों को काम करने का मौका मिला यही बहुत बड़ा पुरस्कार है. और निश्चित रूप से आपको फिर से एक बार टिकट मिले. अब वो मैं कह रहा था कि ये सभी लोग फिर से आएंगे तो जो हमारे घर में चक्कर काट रहे बार बार हमारा क्या होगा, हमारा क्या होगा, उनका क्या होगा. एक अनार सौ बीमार. हर आदमी आके बोलता है. महानगर पालिका चलाना बहुत कठिन है. सबसे कठिन काम है नगर सेवक का. सांसद नहीं मिला तो चलता है, MLA नहीं मिला तो चलता है, मंत्री नहीं मिला तो चलता है. मेरा एक रिश्तेदार था, मेरे घर पर आया और उसने मुझे कहा तुम्हारा नगर सेवक दिखता ही नहीं, रोड पे घूमता ही नहीं, आवाज़ देता ही नहीं. मैंने बोला मेरा हमारा नगर सेवक क्या तेरे बाप का नौकर है क्या, साले दिन भर रोड पर घूमे और तुझे आवाज़ देते रहे. यानी लोगों की अपेक्षा है कि नगर सेवक सुबह शाम काय ताई कसा है, काय मौसी कसा है. ऐसे भी नगर सेवक थे, वो बहुत पॉपुलर थे, उनका नाम था और सेवा ही कर दिन भर. सखाराम चौधरी जी हमारे नगर सेवक थे, अजात शत्रु थे, डोमाजी जाधव थे, एकनाथराव जोग थे, अटल बहादुर सिंह जी थे. कभी भी जनता को अवेलेबल रहते थे और इसलिए बार बार चुन के भी आते थे. जनता में उनका स्थान भी था.
पर मैंने उनको लोगों को बोला कि तुम ये भी तो आदत करो कि नगर सेवक तुम्हारा काम है उसके पास जाओ, नहीं नगर सेवक हमारे घर पे आए जैसे कोई 1000 रुपये साल से उसको रखा है रोज आके क्या क्या काम है। तो ये जनता की भी अपेक्षा MLA से नहीं होती, MP से नहीं होती, मंत्रियों से नहीं, पर नगर सेवक आओ घर पे दिखाने कहाँ घूम रहा तू आओ। तो ये बहुत कठिन काम है और इस काम में लोगों का विश्वास जिताना बहुत कठिन। पानी नहीं आया नगर सेवक, इधर काम नहीं हुआ नगर सेवक। अब वो नगर सेवक मैं बोलता रहा काम क्या करेगा, पैसे नहीं कॉरपोरेशन में, बेचारा कहाँ से ये काम ही नहीं करता। बोले इस घर तक देखो वहाँ तक रोड बनाया, मेरे घर तक नहीं लाया, जानबूझ के राजनीति की। अरे मैंने बोला उसके पास पैसे ही उतने थे, आगे का नहीं कर पाया। तो ये बहुत कठिन समय में आपने बहुत अच्छा काम किया और उसमें भी जनता का विश्वास संपादन किया है। तो आप सभी पार्टी के सन्मान्य नगर सेवकों को उनके सामाजिक और राजनीतिक काम के लिए भी मैं धन्यवाद देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ, उनको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और भगवान से प्रार्थना करता हूँ कि फिर से एक बार भगवान प्रसन्न हो और ज़रूर आपको आने का मौका मिले। पर मेरा ये वाक्य सुनकर जो अनेक लोग आगे पीछे घूम रहे सबके घर में बोलेंगे कि इनके मन में क्या है, तो मुझे बहुत बहुत आपकी शुभकामनाएं। एकीकडे निवडणुका जवळ येत आहेत, सोबतच भाजप काँग्रेस वाद आणखी चिघळत आहे। काँग्रेसच्या म्हणण्यानुसार नागपूर पोलिसांवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे दडपण असल्यानेच भाजप नगरसेवक विकी कुकरेजा यांच्यावर पोलीस कारवाई करत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे। सोबतच विकी कुकरेजा यांनी पुन्हा आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे। उत्तर नागपुरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विकी कुकरेजा यांच्या कार्यालयात गेल्या रविवारी तोडफोड करण्यात आली। युवक काँग्रेसचा कार्यकर्ता बाबू खान व इतर जणांनी ही तोडफोड केल्याची तक्रार विक्की कुकरेजा यांनी आरोप केला होता। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही पक्षांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते। आता या प्रकरणात नवा व्हिडिओ समोर आलाय। काँग्रेसच्या अखिल भारतीय SCCLचे समन्वयक अनिल नगरारे यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा व्हिडिओ जारी केला। अवघ्या काही सेकंदाच्या या मोबाईल व्हिडिओमध्ये नगरसेवक विक्की कुकरेजा हे बाबू खान यांना मारहाण करताना दिसून येत आहेत। कुकरेजा यांच्यासह नगरसेवक महेंद्र धनविजय आणि भाजप उत्तर नागपूर अध्यक्ष संजय चौधरी हे देखील या व्हिडिओमध्ये असल्याचे नगरारे यांनी सांगितले। स्पष्ट व्हिडिओ आहे, हा पोलिसांना मिळायला पाहिजे होता, परंतु विक्की कुकरेजाच्या कार्यालयामध्ये हे त्या विभागातले सामान्य नागरिक गेल्यावर विक्की कुकरेजा आणि त्यांनी जमा केलेले गुंड आणि त्यांचे सोबती हे बाबू खान आणि त्यांच्यासोबत असलेल्या या महिलांना मारपीट करताना स्पष्ट दिसत आहेत। आता यांचे चेहरे ओळखून पोलिसांनी त्या त्या लोकांवर म्हणजे जो गुन्हा दाखल झालेला विक्की कुकरेजा +20 तर त्या 20 लोकांना इथून आयडेंटिफाईड करून पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हेही दाखल करावे आणि त्यांना अटक करावी ही आमची मागणी आहे। हे आम्हाला माहीत नाही, परंतु ज्या गावातून सामान्य नागरिकांमधून चर्चा येत आहेत आणि त्या दिवसभर आम्ही जरीपटका पोलीस स्टेशनवर उपस्थित होतो उपलब्ध होतो त्यावेळेसही दबल्या आवाजामध्ये हे स्पष्ट येत होतं, संकेत येत होते की पोलिसावर राजकीय मोठं दडपण आहे आरोपींना अटक न करण्यासाठी आणि या राज्याचे चांगले नावाजलेले याच शहरातून गेलेले सध्या विरोधी पक्षनेते असलेल्या या लोकांच्या या लोकांनी आणि इतर वरिष्ठ BJP लोकांचं विक्की कुकरेजाला वाचवण्यासाठी नागपूर प्रशासन पोलिसांवर दडपण आहे हे दबल्या आवाजात त्याही दिवशी संकेत आम्हाला मिळाले आहेत। विक्की कुकरेजा यांच्यावर पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता, मात्र 4 दिवस उलटूनही विक्की कुकरेजा यांच्यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही व अखेर 3 मार्चला सत्र न्यायालयातून कुकरेजा यांना अटकपूर्व जामीनही मंजूर झाला। काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेतल्यानंतर नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांनी म्हटलं की उशिरा का होईना, काँग्रेसने मान्य केलं की त्या लोकांनी माझ्या ऑफिसमध्ये तोडफोड केली आणि आम्ही त्यांना थांबवलं आणि त्यांना कार्यालयाच्या बाहेर काढलं। कि जब वो तोड़फोड़ कर भाग रहे थे तो उसके आधार पर उनको रोकने का प्रयास किया गया, जब वो रुके नहीं बातचीत नहीं किए अच्छे खासे तरीके से, अगर वो बातचीत करने के लिए आए थे तो फिर तोड़फोड़ क्यों करना चाहिए, और जब हम रोकने की कोशिश कर रहे और जो भाग रहे तो उनको रोका, इसके ज़्यादा वहाँ कुछ नहीं हुआ। कांग्रेस के मुझे बड़ा आश्चर्य लगता है कि कार्यकर्ताओं ने या आज भी जो दिन भर इस सब्जेक्ट के ऊपर में चर्चा कर रहे वो कांग्रेस को ये क्यों नहीं पूछते कि कांग्रेस के कार्यकर्ताओं को भारतीय जनता पार्टी के कार्यालय में बार बार सोशल मीडिया का एंगल जोड़ते हुए बार बार आके ये पूछना और 4-4 5-5 कैमरा
लेकर आना, एक छज्जे पे खड़ा है, एक सीढ़ी पे खड़ा है और यही पूछना कि समता नगर में विकास क्यों नहीं हुआ समता नगर में, इसका जवाब तो एक्चुअली उन्होंने देना चाहिए। और किस मनशा से वो बार बार मेरे कार्यालय में आ रहे थे वो उनके सोशल मीडिया पे दिखता है। तो मुझे पुलिस के ऊपर में पूरा विश्वास है और मुझे पूरी उम्मीद है जो गलत प्रवृत्ति के साथ में वो मेरे कार्यालय में आ रहे, खुद काम नहीं कर पा रहे, खुद अपनी जवाबदारी पूरी नहीं कर पा रहे और दूसरे के ऊपर में इस तरीके का आरोप लगाना, ये खेदनीय है। कांग्रेस ने आत्मचिंतन करना चाहिए कि उस दिन क्या हुआ और किस तरीके से आपके लोगों ने हमारा ऑफिस तोड़ने का काम किया। सीधे तरीके से चुनाव में चुनाव लड़कर आगे बढ़िए, ये सब गलत टैक्टिक्स जो लेकर आने का काम कर रहे हैं इसके ऊपर में जनता सब जानती है, जनता आपको चुनाव के अंदर में जवाब देगी। जनता देख रही है कि किस तरीके से 5 साल हमने जमीन पर रहकर काम किया है, पूरे क्षेत्र के अंदर में विकास कार्य किया है और आप गलत प्रैक्टिस करके हमारी इमेज खराब करने का जो काम कर रहे हो इस चुनाव के अंदर में जनता जवाब देगी। गोपनीय माहिती द्वारे नागपूर पोलिसांनी मुंबई मध्ये एमडी ची देवाणघेवाण करणाऱ्या 3 सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 4,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। नागपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली असता इमामवाडा येथील आरोपी अमन खरे यांच्या घरावर लपून नजर ठेवली होती। अमन खरे, प्रियांशु गजबिये व सोनू थोडपे हे तिघे एमडीच्या कामाकरिता 1 मार्चला मुंबई गेले होते व तिथून 3 मार्चला परत येताच आरोपी अमन याच्या घरी हे तिन्ही आरोपी हिशोब करीत असताना पोलिसांनी तिथे छापेमार कारवाई करत आरोपींना रंगेहात अटक केली। तसेच त्यांच्याकडून एकूण 4,15,000 41.50 ग्राम एमडी जप्त केला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। हां बरोबर आहे, आम्हाला काल 1-2 दिवसापूर्वी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की इथले काही मुलं जे आहेत ते एमडीचं काम करण्याकरता मुंबईला गेले आहेत, त्यावर आम्ही खबऱ्याकडनं माहिती व्हेरीफाय करून घेतली होती आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या स्टाफसं पंचासं आम्ही खबऱ्याप्रमाणे ठरल्या ठिकाणी जो आरोपी आहे त्याच्या घरावर आम्ही पाळत ठेवली होती आणि त्याप्रमाणे तिथे ते पोचले आणि त्यांचं ते विचारपूस चाललं असताना की बाबा कोणी किती करायचं काय करायचं इतक्या त्या ठिकाणी आमची टीम पोचली पंचा समक्ष आणि जेव्हा झडती घेतली तर आम्हाला त्यांच्याकडनं एकूण 41.50 मिलीग्रॅम एमडी आम्हाला मिळून आली। त्याप्रमाणे त्यांच्यावरती आम्ही रीतसर फिर्याद करू पोस्ट इमामवाडा ते गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास पोस्ट इमामवाडा करत आहेत। सर, आरोपीचं नाव काय आहे आणि टोटल मुद्देमाल कितीचा आहे काय सांगतो आणि जे आरोपी त्यांच्यावरती आधीचे काही गुन्हे वगैरे आहेत का? यामध्ये अमन खरे, प्रियांशु गजबिये आणि सोनू कोडापे म्हणून 3 आरोपी आम्ही अटक केले आहेत। तिघांवरती बहुतेक रेकॉर्ड आहे परंतु जे प्रियांशु आहे प्रियांशुवरती आम्ही 5-6 महिन्यापूर्वी असे एनडीबीची कारवाई केलेली आहे, बाकी वरतीसुद्धा गुन्हे दाखल आहेत, सध्याचा तपास चालू आहे। सर, माल यांनी कुठून आणला होता आणि कशाकरिता आणला होता, इथे कुणाला देण्याकरता आणला होता की कुणाचं विकण्याकरता आणला होता? त्यांचं म्हणणं की आम्ही ते सेवन करण्याकरता आम्ही आणलं होतं परंतु इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये सेवन करण्याकरता शक्य वाटत नाही आहे, त्यामुळे त्यावर डीप तपास पोस्ट इमामवाडाचे अधिकारी करतीलच, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचे सेवन करण्याकरता शक्य वाटत नाही आहे आणि ज्यात जो प्रियांशु आहे त्यावरती ऑलरेडी एक एनडीपीचा गुन्हा दाखल आहे, त्यामुळे निश्चितच त्यांनी सेवन करण्याकरता आणि विक्री करण्याकरता आणा असावा अशी आमची आशंका आहे। कुठून आणला होता? त्यांचं म्हणणं की आम्ही मुंबई साईनीतून सदरचा माल आणला सांगत आहेत ते, सध्या आम्ही आरोपी अजून सध्या डिस्क्लोज करता येणार नाही आम्हाला, कारण तो तपास भाग असल्यामुळे, त्यामुळे सविस्तर त्यांचा PCR घेऊन आरोपीचा घेऊन त्यांनी नेमकं त्यांनी कुठून मुद्देमाल आणला आणि किती क्वांटिटी मुद्देमाल आणला यापूर्वी सध्या त्यांनी माल आणला होता का याचा तपास पोस्ट इमामवाडा करते। नागपुरातील ताजेश्वर नगर येथील फिर्यादी गणेश गाडवे घराला कुलूप लावून अमरावतीला बहिणीकडे गेले होते। घरी परतल्यावर त्यांना अलमारीतील दागिने व रोख चोरी झाल्याचे दिसून आले। या प्रकरणी होडकेश्वर पोलिसांनी तपास केला असता आरोपीला अटक केली असून त्याच्याजवळील मुद्देमाल जप्त केला आहे। गणेश गाडवे अमरावतीला गेले असता त्यांच्या घरी घरफोडी करून चोरी करण्यात आली होती। आरोपी अक्षय दारुकर याने एकूण 4,38,000 रुपयांचे दागिने व रोख घेऊन फरार झाला होता। या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी सापळा रचून चोराला अटक केली आहे। पोलिसांनी विचारपूस केली असता आरोपीने चोरीची कबुली दिली आहे, तर आरोपीने आणखी 10 ते 12 घरफोडी करत चोरी केल्याची देखील कबूल केली आहे। तसेच आरोपीकडून चोरीचा कॅमेरा, हातघड्याळ, मोबाईल फोन व अनेक मुद्देमाल जप्त केला आहे व पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। गेल्या 2 वर्षांपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते। 10वी 12वीच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात आला, परंतु आता कोविड कमी झाल्याने शासनाने शाळा महाविद्यालय सुरू केली असून शालेय शिक्षणाचा अतिशय महत्वाचा टप्पा असलेल्या 12वीच्या परीक्षेला 4 मार्चपासून रामटेक कस्टडीतील 11 परीक्षा केंद्र व 14 उपकेंद्रावर इंग्रजीच्या पेपरने सुरुवात झाली।
वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत आहे. वर्धा येथील नगरपालिका कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी 2 व 3 मार्च रोजी काम बंद ठेवून संप पुकारला होता. आता त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन शासनाने दिल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. पहिला व दुसरा हप्ता त्वरित देण्यात यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे संपूर्ण देयक त्वरित अदा करावे, ज्येष्ठ लिपिकांची रिक्त पदे त्वरित भरावी, रिक्त पदावर कर्मचाऱ्यांमधूनच पदोन्नती द्यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन देऊनही कोणतीच कारवाई न झाल्याने वर्धा नगर परिषद कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले होते. आता या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन प्रशासनाने लेखी स्वरूपात दिल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे कर्मचारी संघटनेचे मुख्य संघटक दीपक रोडे यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रदेश सफाई कामगार संघटनेच्या वतीनं, तसेच महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीनं वर्धा नगर परिषद कर्मचारी संघटना या संपामध्ये सामील झाल्या होत्या. त्या 7व्या वेतन आयोगाचा 2रा हप्ता जवळपास 2 कोटीचा आहे आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2.5 कोटी देयता या नगर वर्धा नगरपालिकेकडे बाकी होते, ते सुद्धा यांनी दिले नव्हते. आणि अन्य मागण्याकरता हा संप होता. 1 महिना आधी नोटीस देऊनही यांनी मागण्यांची पूर्तता न केल्यामुळं दिनांक 2 मार्चपासून हा संप सुरू झाला. शेवटी 3 मार्चला प्रशासनाने आमच्यासोबत बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. जवळपास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे 2.5 कोटी 31 मार्चपर्यंत देण्यात येईल आणि 7व्या वेतन आयोगाचा 2रा हप्ता हा 30 एप्रिलपर्यंत देण्यात येईल हे त्यांनी लेखी आम्हाला मान्य लिहून दिल्याकारणाने आज आम्ही हा बेमुदत संप मागे घेत आहे असे मी जाहीर केलेले आहे. या आंदोलनामध्ये जवळजवळ किती कर्मचारी संपावर गेले होते? आंदोलनामध्ये 305 कर्मचारी संपावर होते. जर मागण्या मान्य नसतं झाल्या तर पाणी पुरवठा विभाग आणि अग्निशमन विभागसुद्धा सामील होणार होता आणि त्यामुळं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार होता. ही सुद्धा तंबी प्रशासनाला दिल्यामुळं त्यांनी संघटनेसोबत चर्चा केली
आणि त्या मागण्या मान्य. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलना दरम्यान स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये वातावरण तापलेले बघायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 22 फेब्रुवारी पासून कोल्हापूर येथे याच मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मात्र या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आज राजू शेट्टी यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलनाची हाक दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पुणे नागपूर महामार्गावरील पेठ येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले असताना पोलिसांनी तुपकरांना अटक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुपकर व पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची पण झाली. तुपकरांना अटक करताना कार्यकर्ते आक्रमक झाले व कार्यकर्त्यांनी पोलीस गाडी सुद्धा अडवली. तर पोलीस गाडीसमोर कार्यकर्ते झोपल्याने पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी बराच वेळ स्वाभिमानी व पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतल्यावरच जमाव पांगला व त्यानंतर तुपकरांना अंबडापूर पोलीस स्टेशनला आणले. बुलढाणावरून प्रतिनिधी राजवर्धन शेगावकर, VKB न्यूजसाठी. गेल्या 12 दिवसापासून देशातल्या शेतकऱ्यांचे नेते मान्य राजू शेट्टी साहेब कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले आहेत. राज्य सरकारने अजून त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही आहे. मागणी काय आहे? शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज मिळाली पाहिजे, दिवसा वीज मिळाली पाहिजे. रात्री शेतकरी जेव्हा पाणी द्यायला शेतात जातात तेव्हा अस्वल, बिबट्या, रोही, साप, विंचू, काटा याच्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागतो. म्हणजे सीमेवरच्या सैनिकासारखं शेतकऱ्याला काम करावं लागतं. म्हणून दिवसा वीज पाहिजे ही रास्त मागणी आहे. सरकारकडून अजूनही या मागणीच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार होत नाहीये. म्हणून आज आम्ही नागपूर सोलापूर महामार्ग पेठ जवळ चिखली तालुक्यामध्ये रोखला. सरकार पोलिसांनी आम्हाला या ठिकाणी अटक करून आलेली अंबडापूर पोलिसांनी. जर का सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही, दिवसा वीज आम्हाला दिली नाही आणि राजू शेट्टी साहेबांच्या आंदोलन मार्ग काढला नाही तर राज्यातलं एकही महावितरणचं कार्यालय आम्ही शिल्लक ठेवणार नाही. ही स्वाभिमानीची भूमिका. आज पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सूरज जाधव नावाच्या शेतकरी पुत्राने स्वतःची व्हिडिओ चित्रफित तयार करून आज महावितरणाला कंटाळून आणि सरकारला कंटाळून आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या नाही तर सरकारने पाडलेला खून आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली. तसेच यावेळी तुपकर यांनी शेतकरी पुत्रांना आत्महत्या नका करू अशी विनंती देखील केली आहे. पंढरपूर तालुक्यातल्या मगरवाडी गावच्या सूरज जाधव नावाच्या शेतकरी पुत्रांना स्वतःची व्हिडिओ चित्रफित तयार करून महावितरणला कंटाळून आणि सरकारला कंटाळून आत्महत्या केलेली आहे. ही आत्महत्या नाही, हा सरकारने पाडलेला खून आहे. त्यांनी असं म्हटलं की मी पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही, सरकार आम्हाला मदत करायला तयार नाही. ऊर्जा मंत्र्याला थोडी तरी लाज वाटली पाहिजे. एका बाजूला लॉकडाऊनच्या काळामध्ये भरमसाठ आश्वासनं देऊन ठेवली, 25 बिलं तुम्ही शेतकऱ्यांना देतायत. पठाणी वसुलीसारखं अगदी जसं काही इंग्रजांच्या काळात जशी वसुली होती त्या पद्धतीनं शेतकऱ्यांची वसुली करतायत. वीज बिलं भरल्यानंतर सुद्धा, म्हणजे एखाद्या DP वर 20 कनेक्शन आहेत, त्यातल्या 18 लोकांनी बिलं भरले आणि 2 लोकांचे राहिले तर तुम्ही 18 लोकांना विजेपासून वंचित ठेवता. हे दुर्दैवी आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला ही आत्महत्या चिंतन करायला लावणारी आहे. लाज वाटली पाहिजे सरकारला. क्षुल्लक गोष्टीवरनं तुम्ही अधिवेशनं बंद पाडता, थँकलेस गोष्टीवर तुम्ही चर्चा करता, ज्या गोष्टींचा समाज मनावर किंवा लोकांच्या पोटापाण्यावर काही परिणाम होणार नाही अशा गोष्टींसाठी अधिवेशन बंद पाडता, पण अधिवेशनावर महावितरणच्या विषयावर चर्चा होत नाही, शेतकऱ्यांच्या वीज जोडणीच्या बाबतीत चर्चा होत नाही. राजू शेट्टी साहेब 12 दिवस झाले तिथं कोल्हापूरला उपोषण आंदोलनाला बसले, त्याची दखल सरकार घ्यायला तयार नाही आणि ऊर्जामंत्री ठणकावून सांगतात की आम्ही कटच करणार आहे. अरे किती शेतकऱ्यांचे बळी तुम्ही घेणार आहे? या सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताचा नैवेद्यच लागतो का? किती शेतकऱ्यांच्या पोरांच्या बळी गेल्यावर सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे? मी शेतकऱ्यांच्या पोरांना सांगतो आता आत्महत्या करायची नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना तुमच्याबरोबर खंबीरपणे उभी आहे. तुमच्यावर आलेली गोळी पहिले आमची छाती घेऊन आम्ही पुढे झेलू, परंतु आत्महत्या करू नका. ज्या ज्या मंत्र्यांनी आपल्यावर आत्महत्येची वेळ आलेली आहे त्या त्या मंत्र्यांच्या गचांडा पकडून त्यांना आपण रस्त्यावर आणू, पण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका अशी माझी शेतकऱ्यांच्या पोरांना विनंती आहे. आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी आता हातात रुमणे घेऊन मंत्र्यांना रस्त्यावर ठिकठिकाणी आडवायची भाषा केली पाहिजे, तरच यांचे डोके ठिकाणावर येणार आहे. अन्यथा हे सरकार असंच सुरू ठेवणार आहे. आता आम्ही कदापि सहन करणार नाही. ही आत्महत्या एक प्रातिनिधिक स्वरूपातलं उदाहरण आहे. सगळ्या शेतकऱ्यांच्या पोरांची हीच अवस्था आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे.
गेल्या 123 दिवसांपासून राज्यभरात विलनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी आंदोलन करीत असून एसटी कर्मचाऱ्यांच्या विलनीकरणाच्या मागणीला राज्य सरकारच्या समितीने नकार दिला आहे. अर्थसंकल्प अधिवेशनात सभागृहात परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवला, ज्यात त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे विलनीकरण करणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. 123 दिवस संप करून राज्य सरकार दखल घेत नाही, तसेच आम्ही या निर्णयाने खचून जाणार नसून विलनीकरणाचा लढा लढत राहू, अशी प्रतिक्रिया यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. आज जो त्रिसदस्यीय जो निर्णय आला आहे तो निगेटिव्ह आला आहे. आम्ही सरकारला एवढं सांगू इच्छितो की आम्ही या सरकारचं सरकार ही आमची मायबाप आहे, आम्ही त्यांचं नाही आहे का कोणी. आम्ही पाकिस्तानमधून तर आलेलोच नाही आहे ना, महाराष्ट्रातलेच रहिवासी आहे. ज्यावेळेस यांना मतदान पाहिजे असेल त्यावेळेस एक ओटासाठी आमच्या पाठीमागे फिरतात. आम्ही निवडून कशासाठी देतो? आमचे ज्या अडचणी आहे, जे त्रास आहे, जे आमचे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करण्यासाठीच ना. मग सरकार काही झोपी गेलेली आहे का? एवढे 100 वरती आमचे बांधव शहीद झाले आहे, या लढ्यासाठी शहीद झाले आहे, त्यांनी आपले प्राण गमावले आहे. कित्येक माझ्या बहिणी भगिनी आणि माझ्या माता समान त्या विधवा झाल्या आहेत, त्यांचे घर ओसाड पडले आहेत. सरकारला काय प्रत्येक प्राणच गमवायचे असेल तर आम्हाला प्रत्येकाला जे आम्ही दुखवट्यामध्ये कर्मचारी बसलो आहे त्यांना एक बॉम्ब टाका आणि उडवून टाका. तुम्हाला विलिनीकरण द्यायचंच नसेल तर ठाम सांगा, पण आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. जोपर्यंत आमचे सदावर्ते साहेब देवते समान जे सदावर्ते साहेब दैवत आहे, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही न्याय देवतेच्या हक्कानं ही लढाई लढत आहे, हा आमचा हक्क आहे. आणि आमची ही जी मागणी आहे ती रास्ता आहे. आम्ही काही वेगळं काही सरकारला मागत नाही आहे. सरकारचं एवढंच म्हणणं आहे की हे विलीनीकरण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? त्यांच्याकडे तिजोरीतले पैसे तर मागतच नाही आहे. आमच्या कष्टाचा, आमच्या घामाचा आणि ही लाल वाहिनी जी आहे, ही लाल वाहिनी आमच्या रक्तातून, आम्ही आमचं रक्त ओतून दिवस रात्र एक करून उपाशी तापाशी ड्युट्या करून या जनतेला माहेरी सासरी कोणाला दवाखान्यात अनेकांचे अडचणी दूर करतात. मग शासनाला एवढी आमची गरज नाही आहे का? ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आमचं दिवस रात्र बिमारी हे न पाहता सगळ्या गरजू असलेल्या लोकांना पोहोचून दिलं, मग सरकारला आता कुठे जाग आली नाही आहे का? सरकार झोपले आहे का? आम्ही ड्युटीवर जर हजर झालो नाही तर आम्हाला पनिशमेंट देतात का? मग सरकारने आता तरी डोळे उघडावं. आम्ही आमचे ते मायबाप आहेत. हात जोडून सरकारला मी एकच विनंती करतो की हे सरकार, आमचे एवढी रास्त मागणी आहे विलीनीकरण, ते विलीनीकरण द्यावं. आणि आज जे कर्मचारी दुखवट्यामध्ये बसले आहे त्यांचा जरासा विचार करावा, बस एवढीच मागणी आहे सरकारला. मी हात जोडून विनंती करते. आज जो अहवाल जो दिलेला आहे त्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण होऊ शकत नाही. म्हणजे याचाच अर्थ की आमच्या 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 विरोधात हा निकाल हा अहवाल त्रिसदस्यीय समितीने आज दिलेला आहे आणि तो विधानसभेमध्ये परिवहन मंत्री साहेबांनी तिथे मांडलेला आहे. हे आम्ही ही जी बातमी आहे ही आम्ही प्रसारमाध्यमातून ऐकतो आहे, पण ही बातमी ऐकत असताना आज जरासुद्धा आमच्या मनामध्ये या लढ्याच्या विरोधात कुणीही खचून गेलेलं नाही आहे आणि एक ठामपणे आम्ही सगळे या लढ्यामध्ये उभा आहोत. आणि पुढील जी सुनावणी आहे माननीय उच्च न्यायालय 11 तारखेला या संदर्भात विलनीकरणाच्या संदर्भात हा अहवाल न्यायालयामध्ये सादर होईल आणि सादर झाल्यानंतर आमचे दैवत श्री ॲडव्होकेट सदावर्ते साहेब त्यावर आर्ग्युमेंट करेल. आर्ग्युमेंट झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालय त्याच्यावर काय निकाल देते आणि निकाल दिल्यानंतर मग आम्ही सदावर्ते साहेब आम्हाला काय आदेश देतील त्याच्यावर पुढची रणनीती ठरलेली आहे. आणि मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की या लढ्यामध्ये गेल्या 4 महिन्यापासून लढत असताना जे आमचे बांधव 90 ज्या आत्महत्या झाल्या आर्थिक विवंचनेमधून आणि त्याच्याबद्दल या सरकारने अजूनसुद्धा त्यांच्याबद्दल काही सहानुभूती किंवा 2 अश्रूसुद्धा ढाळलेले नाही आहे. आणि आता आपण बघत आहे युक्रेनमध्ये जे युद्ध चालू. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मराठी चित्रपटांनी सध्या आपली वेगळी ओळख निर्माण करून मराठी भाषेचे महत्त्व राज्यातच नाही तर देशस्तरावर उमटवले आहे. असाच एक चित्रपट घेऊन येत आहेत नागपूरचे निर्माते सचिन घोडे. रायबा इमानदार या चित्रपटाचे नाव असून याचे दिग्दर्शन सईद अख्तर यांनी केले आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे याचे कलाकार आहेत सुप्रसिद्ध विलन म्हणून ओळखले जाणारे दीपक शिर्के आणि सहसा विनोदी चित्रपटांमध्ये झळकणारे संजय खापरे. आता एक
राजकीय भूमिकेत बघायला मिळणार आहेत. बघूया आमचे प्रतिनिधी सम्राट गोटेकर यांनी कलाकार संजय खापरे आणि निर्माते यांच्यासोबत केलेली खास बातचीत. काय सांगाल सर, गेले 10 दिवस मी ह्या चित्रपटाचं शूटिंग करतो, ज्याचं नाव आहे रायबा इमानदार, जो श्री श्री फिल्म्स यांनी हा प्रोड्यूस केलेला आहे आणि याचे निर्माते आहेत सचिन घोडे सर आणि याचे दिग्दर्शक आहे सईद अख्तर. आणि या चित्रपटामध्ये एका सामान्य कार्यकर्त्याची भूमिका मी करतो आहे, ज्याचं नाव आहे रायबा इमानदार. जो रायबा अगदी प्रामाणिकपणे आज आपण बघत असतो की राजकारणी लोक कसे कशा पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांशी वागतात, पण नेमकं याच्यामध्ये त्या कार्यकर्त्याच्या घरात त्याच्या कुटुंबाला काय भोगावं लागतं, सहन करावं लागतं, त्यांचं एकंदर जीवनशैली ज्या पद्धतीनं घडत असते, बदल त्याच्यात होत असतो आणि कार्यकर्त्यांच्यावर जी काही संकट कोसळतात अशा वेळेला त्यांच्यावर ज्यांचा वरदहस्त असतो असं ज्या कार्यकर्त्यांना वाटत असतं की आपल्या पक्षश्रेष्ठींचा आणि यांचं वगैरे असावा, पण तसं दुरापस्त असतं आणि घडत नसतं. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याची जे ज्याला भोगावं लागतं अशी या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवलं आहे. आणि या चित्रपटामध्ये माझ्याबरोबरीला दीपक शिर्के, प्रणाली राऊत काम करते, ज्युनियर मकरनासमध्ये सुद्धा आहे त्याच्यामध्ये. मला असं वाटतं की एक इथल्या स्थानिक कलावंत मंडळींना खूप त्यांनी स्कोप दिला आहे आणि खूप चांगली कलावंत मंडळी ते आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून एक सामान्य माणसाला काय भोगावं लागतं एका राजकारणात पडल्यानंतर, ते दाखवण्याचा प्रयत्न सचिनजींनी केला. आणि अतिशय म्हणजे त्यांच्या जवळची कथा आहे, त्यांनी त्यातून ते गेलेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की इट्स अ रिअल स्टोरी रायबा इमानदारच्या निमित्तानं आपल्यासमोर येते. आमचे निर्माते सचिन घोडे सर आता याविषयी सांगतील. नमस्कार, मी सचिन घोडे. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे एक वेता आहे रायबा इमानदार, आणि ते वेथा एक सामान्य कुटुंबामध्ये काय भोगावं लागतं, त्या कुटुंबाचा काय हालअपेष्ट होतात या माध्यमातून आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि माझं अभाग्य आहे की या मराठी फिल्म करता मला संजय खापरेसारखे अभिनेता मिळालेले आहे, दीपक शिर्के सरांसारखे मला एक मोठे अभिनेता मला मिळालेले आहे, त्यांचं नाव अख्ख्या भारतात गाजलं जातं. त्याचप्रमाणे ज्युनियर मकरंद अनासपुरेसुद्धा आमच्या या पिक्चरमध्ये त्यांना आम्ही कास्ट केलेलं आहे. प्रणाली राऊत आहे जे उत्कृष्ट अभिनेते नागपूरची आहे. आम्ही नागपूरच्या विदर्भातल्या कलाकाराला याच्यात जास्त वाव दिलेला आहे आणि एक उत्कृष्ट पिक्चर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि ते आज पांढरकवडा गावामध्ये ते शूट होत आहे, याचा मला अतिशय आनंद होत आहे आणि नक्कीच हा पिक्चर आम्ही पूर्ण करू अशी आशा व्यक्त करते. आणि या चित्रपटाच्या निमित्तानं ना म्हणजे नागपूरमध्ये शूट करत असल्यामुळे आता जसं पांढरकवडा गाव आहे, आता बाजूचा पूर्ण बहादुरा गावामध्ये आम्ही गेलो होतो, खूप अशी आजूबाजूची गावं आहेत आणि खूप दुर्मिळ लोकेशन आपल्याला याच्या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळेल. म्हणजे आजवर नागपूरमध्ये चित्रित झालेल्या कुठल्याही चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. आणि साध्या गोष्टीसुद्धा यांनी इतकं उत्कृष्टरित्या या चित्रपटातून मांडले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं हा सिनेमा जे साधं असतं ते सोपं असतं, ते फार कठीण असतं ते मांडणं, ते ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडलं जाणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या मनाला टच करेल. सर, एक प्रश्न होता, सईद अख्तर जी सर डायरेक्टर आहे या पिक्चरचे, तर नागपुरात असं मानलं जातं की ते आर्टिस्ट लोकांचे खूप टाईम वाचवतात आणि प्रोड्युसरचे पण खूप पैसे वाचवतात, तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, त्या माणसाबद्दल मी एवढंच म्हणेन, त्यांना सिनेमा कळलेला आहे. फार कमी लोक असतात ज्यांना कंटेंट कळतो, सिनेमाची कथा कळते, असा तो दिग्दर्शक व्यक्ती आहे. आणि त्यांच्या एक म्हणतो ना कामाला एक वेगळा स्पीड आहे जे फार दुर्मिळ असतं, की नाहीतर सिनेमा म्हटला की थोडंसं तब्येतीत निवांतपणे केला जातो, यांनी निवांत केलं आहे. पण हे हसत खेळत शूटिंग करत असताना देखील कामाचा स्पीड त्यांचा जो आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे आणि त्यातूनसुद्धा एक क्वालिटी मेंटेन केली आहे त्यांनी. असंच उगाच नाही की फक्त त्यांनी घाईघाई सिनेमे सीन्स उरकले आहेत, सिनेमा उरकला असं नाही. सिनेमा बघताना तुमच्या लक्षात येईल की अगदी व्यवस्थित तब्येतीत सीन घेत आहेत, पण तरी पण त्या सीनला एक वेगळा स्पीड आहे आणि त्याला एक पेस ठेवला आहे त्यांनी. आणि नागपूरचा काय एक्सपिरियन्स होता सर, पहिल्यांदा तुम्ही आले का काय? नाही, नागपूरला याच्या आधी एका सिनेमाच्या निमित्तानं आलो होतो, पण त्यावेळेला जेवढा मी नागपूरकरांमध्ये जेवढा मिक्स झालो नव्हतो किंवा जेल झालो नव्हतो, तर या चित्रपटाच्या निमित्तानं ना म्हणजे फिल्म तर आम्ही केलीच, तर पण त्याचबरोबर एक चांगली माणसं मिळाली, चांगल्या व्यक्ती मिळाल्या,
जे आपल्या ह्या चित्रपटाच्या क्षेत्रामध्ये असं जनरली होतं की माणसं कामाशी काम ठेवतात, काम झालं की विसरतात, पण इथे तसं नाही. इथे कामं म्हणजे मी काम करणारी माणसं आहेत या चित्रपटाच्या निमित्तानं, म्हणजे निर्माते सचिन सर असतील, सईद अख्तर सर असतील, पुन्हा ह्या सगळ्या प्रोडक्शन सांभाळणाऱ्या आमच्या प्रीती मॅडम आहेत, सचिन सरांचे मिसेस आहेत, एकंदर ह्या सिनेमात त्यांना अख्खं कुटुंब, अख्खा त्यांचा स्टाफ, आता ते निस्वार्थ फाउंडेशन सेवा त्यांचं जे संस्था आहे, ते अनेक वर्ष सामाजिक कार्य करत आहेत. त्याच्यामुळे ना ह्या सिनेमाला आहे ना पैसा किती लागला आहे, मेहनत तर सगळेच करत असतात, पण त्या पलीकडे प्रामाणिक प्रयत्न लागतात. ते प्रामाणिक प्रयत्न या सिनेमाच्या निमित्तानं मला असे दिसत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हा सिनेमा माझ्या दृष्टीकोनातून, माझ्या आयुष्यात जेवढे मी सिनेमे केले त्यातला हा एक वेगळा सिनेमा ठरणार आहे. राय वा इमानदार सर, तुमचं काय अनुभव आहे सर सईद सरांसोबत, जुनी ओळखी आणि सईद सर? सईदजी आणि माझं नातं मागे 10 वर्षापासून आहे. अप्रतिम असा व्यक्ती जे माझा मित्रासारखा आहे, मोठ्या भावाप्रमाणे आहे, आणि एक डायरेक्टर म्हणून तो एक वेगळी भूमिका करत आहे, आणि मला त्याचा खूप अभिमान वाटतो आहे की तू माझ्या पिक्चरला मी त्यांना कास्ट केलेला आहे, आणि उत्कृष्ट पद्धतीने ते पिक्चर हसता हसता खेळवत आहे. आणि त्याकरता संजय सरांना किंवा कुठले पूर्ण संपूर्ण आमची टीम, ह्या टीमला सगळ्यांना घेऊन ते खरंच अप्रतिम असं शूट करत आहे. मला त्यांचा खूप मनापासून अभिमान वाटतो आणि कौतुकसुद्धा आहे की माझा मला फिल्म करता डायरेक्टर म्हणून सईद सर जे माझ्या फिल्म करत मला माझ्या फिल्मसाठी ते मी त्याला डायरेक्टर म्हणून त्याला घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं योग्य टीम मिळण्याची असेल, ती भट्टी जमणं जी म्हणतो आपण ज्याला, ती भट्टी इथे करेक्ट जमलेली, माणसं करेक्ट मिळाली प्रत्येक डिपार्टमेंटची. म्हणजे आता येता येता कारमधून येता येता आम्ही गाणीसुद्धा ऐकली, लावणी उत्तम केलेली आहे, सरांनी सर लिहिलेली आहे, हे मल्टी टॅलेंटेड म्हणतो ना तसं प्रकार आहे. तसंच निर्माता नाही आहे, आता माझ्याबरोबर त्यांनी एका मोंटाजीच्या सीनमध्ये एक शॉर्ट पण दिला, त्याच्यामुळे ॲक्टिंग, प्रोडक्शन, फिल्म प्रोड्युसर म्हणून पण काम करतात, संगीतकार गीतकार म्हणून काम करतात. त्यामुळे वेगवेगळ्या सगळ्या ह्या फिल्मचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांनी अगदी उत्कृष्टरित्या हाताळले आहेत असं मला वाटतं. सर, आमच्या न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी काहीतरी? मला असं वाटतं की ना ह्या कोविडच्या काळामध्ये मीडियाने खूप मोठं काम केलेलं आहे, आणि या 2 वर्षामध्ये मीडियालासुद्धा काही इंटरटेनमेंटची ज्या काही गोष्टी आहेत त्या दाखवता आल्या नाहीत, कारण काय इतकं कोविड पेशंट्स आणि कोविडमुळे वातावरण सगळं झालं होतं. पण बरं वाटतं आहे की नागपूरमध्ये येऊन आमच्या या VKB न्यूज चॅनलनी आमच्या या फिल्मची दखल घेतली आणि आवर्जून येऊन फिल्मच्या प्रमोशन्सच्या दृष्टिकोनातून काहीतरी आम्हाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल VKB न्यूज चॅनलला, आमच्या श्री श्री फिल्म्सच्या वतीनं, आमचे निर्माते सचिन सर घोडे साहेब यांच्या वतीनं, माझ्या वतीनं, आमच्या संपूर्ण एंटायर टीमच्या वतीनं मी खूप खूप सारे शुभेच्छा देतो. नमस्कार, मी ज्युनियर मकरंद अणासपुरे. सचिन घोडे सरांनी मला असं वाटतं की मला चान्स दिला असं वाटतं मला, आणि स्वतःला खूप मी भाग्यवान समजतो की अशा सरांसोबत काम करायला, त्याबरोबर खूप अभिमान वाटतो की स्थानिक कलाकार घेऊन ज्या व्यक्तीने यशाचे शिखर गाठायचा प्रयत्न केलेला आहे, तर नक्कीच त्यामध्ये सचिनजींना यश मिळेलच, आमच्या सर्वांची शुभेच्छा आहे त्यांच्या पाठीशी. आणि स्थानिक कलाकारांना घेऊन जो माणूस एवढं मोठं काम करतो, तर सरांनी जी माणसं कमवलेली आहेत ती अतिशय प्रामाणिक आहे, त्यांची टीम संपूर्ण, आणि माझ्यासोबत म्हणजे माझं भाग्य समजतो की एवढं दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करायला मिळालं, ते फार माझं भाग्य समजतो मी. आणि त्याचबरोबर सरांचे जे परिवार आहे अतिशय प्रेमळ जिव्हाळ्याचे, त्यामध्ये सगळ्यांनी अगदी त्या स्क्रिप्टला अगदी न्याय दिलेला आहे. आणि सचिनजींचं कार्य जे आहे निस्वार्थ फाउंडेशनच्या माध्यमातून अगदी म्हणजे ते म्हणजे त्यांच्या रक्तातच भिंजलेलं आहे, आणि अतिशय त्यांचा जिव्हाळा आहे, गावकरीसुद्धा त्यांच्यावरती अतूट प्रेम करतात, त्यामुळे हा सिनेमाला खूप मजा येणार आहे. नागपूरच्या म्हणजे एकंदरीत म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही नागपूरला आले, तर काय वाटतंय तुम्हाला प्रोडक्शन सोबत काम करणे, डायरेक्टर सोबत, सईद सरांसोबत काम करणे? सईद सरांचा सोबत मुळात इतका प्रेमळ आहे की नाही कळलं तर समजून सांगतात आणि खूप करून घेतात, त्यांच्यामध्ये ती पॉवर आहे, ते दैवशक्ती असेल त्यांना की एखाद्या माणसाला जर थोडा काही अडथळा येत असेल तर ते करून घेतात त्यांच्याकडनं आणि बेस्ट करतात. मला तरी असं एक्सपिरियन्स कसा होत असेल नाही, आणि मी एक स्टेज कलाकार होतो तर त्या माध्यमातून आता एवढे दिग्गज कलावंत आहे, अभिनेते आहेत, संजय खापरेजी असतील आणि त्याचबरोबर मोठे एक नाव आहे, आभाडा एवढं नाव आहे की दीपक शिर्के सर आहेत, हे खूप मोठं आभाळा एवढं नाव आहे,
तर मला एक रोल मिळाला तो मी माझं भाग्य समजतो आणि खूप आनंद येतो आहे. फिल्म करताना शूटिंग करताना हसत खेळत सगळं होतं आहे आणि करतायत, मस्त मजा येते. आणि त्याचबरोबर प्रीती मॅम आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे, तर ती सगळं अगदी हसत खेळत होतो आहे मस्त आणि मजा येते, खूप मजा येते सिनेमा करायला, शूट करायला. आणि वी के बी न्यूज चॅनलला आमच्या खूप शुभेच्छा. मी ज्युनियर मकरंद नासपुरे, नमस्कार. तर आज वी के बी मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा वी के बी न्यूज. नमस्कार.